नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जॉब जो आहे तो भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो याचं जॉब लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रामध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, याच्यामध्ये कुठलीही परीक्षा तुमची होत नाही, फक्त आणि फक्त मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जातं आहे। आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी सर्व्हिस आहे ती प्रायव्हेट सर्व्हिस असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जॉबमध्ये ट्रान्सपरन्सी पूर्णपणे असणार आहे आणि एअरपोर्टवरती इंटरनॅशनल एअरपोर्टवरती तुमचं जॉब लोकेशन असेल। AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड ही जी विद्यार्थी मित्रांनो कंपनी आहे ज्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या या ठिकाणी वॅकेन्सी मॅट्रिक्सनुसार पदभरती केली जाते। ही खूप चांगली या ठिकाणी पदभरती आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 1180 पदं जी आहेत ती भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये महत्त्वाची तुमच्या कामाची पदं जी आहेत ती आपण बघणार आहोत। तर हँडीमॅन पद म्हणजे या ठिकाणी हँडीमॅनला काय म्हणतात, मदतनीस नावाचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याची टोटल 620 पदं भरली जात आहेत। 620 पदं आहेत या ठिकाणी, प्रत्येक विद्यार्थी अप्लाय करू शकतो आणि परीक्षा न घेता तुमचं थेट निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आणि इंटरव्ह्यूमध्ये फक्त तुम्हाला काय विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि त्याची फिजिकल टेस्टमध्ये काय केलं जाईल आणि याचं काम काय असेल ती सर्व माहिती आपण बघणार आहोत। फक्त आणि फक्त 10वी पास तुम्ही असाल तर हे पदासाठी अप्लाय करू शकता। आणि दुसरं महत्त्वाचं तुमच्यासाठी दोनच पद या ठिकाणी मी फक्त सांगणार आहे, जवळजवळ 13 संवर्गाची पद आहेत। तर दुसरं पद आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर। आता रॅम्प ड्रायव्हर्सही 80 पद आहेत आणि ही 620 पद आहेत, जवळजवळ 700 पदांसाठी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात विद्यार्थी मित्रांनो। ह्या दोन्ही पदांसाठी डायरेक्ट थेट इंटरव्ह्यू होणार आहे 9/4 आणि 11/4 ह्या दोन्ही पदांचा। तर बघा हँडीमन हे पद जे आहे ते फक्त 10वी पासवरती भरलं जात आहे, त्याचा पगार किती आहे या ठिकाणी आपण बघू शकता। जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 17,500 या ठिकाणी तुम्हाला जो त्याचा पगार आहे हँडीमन ह्या पदासाठी दिला जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं लोकेशन वगैरे सर्व मुंबईमध्ये असणार आहे। तर बघा जनरल 28 वर्ष आहे, OBC 31 वर्ष, SC ST 33 वर्ष या ठिकाणी एज मर्यादा देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बघू शकता 10th स्टँडर्ड म्हणजे 10वी पास आहे आणि तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोकल लँग्वेज आली पाहिजे। लोकल लँग्वेजमध्ये हिंदी आणि मराठी येते पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेज जी आहे ती समजली पाहिजे, म्हणजे बोललेली समजली पाहिजे आणि तुम्हाला फक्त ती वाचता यायला पाहिजे, बोलायची गरज नाही या ठिकाणी, कुठलंही तशा पद्धतीने या ठिकाणी कंडिशन नाही आहे। आणि तुम्हाला एअरपोर्ट एक्सपिरियन्स जर असेल तर अजून चांगलं या ठिकाणी आहे, जरी एक्सपिरियन्स नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर आता हँडीमनचं झालं, युटिलिटी एजंट कम ड्रायव्हरसाठी देखील 10वी पास त्यांनी मागितलेलं आहे। फक्त याच्यामध्ये HMV हेवी मोटर व्हेकलचं लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 19,350 त्या पदासाठी पेमेंट असेल, एज मर्यादा देखील सेम आहे। तर ह्या दोन पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ऍप्लिकेशन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाल या ठिकाणी 9/4 आणि 11/4, 9/4 ड्रायव्हरची आणि 11/4 जे आहे ते हँडीमॅन या पदासाठी इंटरव्ह्यू असेल, त्याच दिवशी तुम्हाला फॉर्म भरून घेऊन जायचं आहे। अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे या ठिकाणी बघू शकता भरून दिलेला आहे। सिलेक्टेड स्टेशन म्हणजे एअरपोर्ट कुठला असेल तुमचं, तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती तुम्हाला जॉब असेल। कुठं जायचं आहे त्यांनी ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, बघू शकता वरच्या साईटला ॲड्रेस आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एअरपोर्ट टर्मिनल जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी। तर बघू शकता मुंबई वेस्ट या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे। याची फीज विद्यार्थी मित्रांनो मात्र ओपन आणि OBC कॅन्डिडेटसाठी 500 रुपये आहे, त्याचा DD काढावं लागेल। SC ST एक्स सर्व्हिसमॅन या कॅन्डिडेटसाठी आणि या ठिकाणी वुमेन सर्व्हिस कॅन्डिडेटसाठी 0 रुपीज फीज असणार आहे, त्यांच्यासाठी कुठलीही पद्धतीने या ठिकाणी फीज त्यांनी आकारलेली नाही आहे। तर या ठिकाणी बघू शकता एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट बिलॉंग टू SC ST कॅन्डिडेट यांच्यासाठी नो फीज या ठिकाणी असणार आहे। बाकी OBC आणि ओपन कॅन्डिडेटसाठी मात्र 500 रुपये फीज असेल। कोणाच्या नावाने DD काढायचा, AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या नावाने DD तुम्हाला काढून वॉक इन इंटरव्ह्यूला तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस मुंबईला त्याच ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचे त्याच वेळेस। तर अशा पद्धतीने खूप महत्त्वाचा असा हा जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकतात। परमनंट कॉन्ट्रॅक्ट तुमचा असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट जे आहे तुमचं कामावरनं तुम्हाला या ठिकाणी ठरवलं जाईल की पुढे या ठिकाणी रिन्यू करायचं की नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर जॉब हवा असेल तरी अशा पद्धतीने जॉब या ठिकाणी एअरपोर्ट वरती तुम्हाला भेटणार आहे। एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ वरती या ठिकाणी जॉब असेल, ऑफिशियली वेबसाईट याची आणि या ठिकाणी ह्या PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। नक्की या ठिकाणी अप्लाय करा कारण की खूप चांगली या ठिकाणी संधी तुम्हाला असणार आहे। थेट या ठिकाणी इंटरव्ह्यूद्वारेच तुमचं सिलेक्शन होत आहे, वॉक इन या ठिकाणी इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेले आहेत, कुठलीही एक्झाम वगैरे तुमच्याकडून घेतली जात नाही। फक्त या ठिकाणी हँडीमॅन हे जे पद आहे म्हणजे मदतनीससाठी तुमची फिजिकल टेस्ट मात्र घेतली जाईल। फिजिकल टेस्टमध्ये काय घेतलं जाईल, आता हँडीमॅन मदतनीस म्हणजेच काय, तर ग्राउंड स्टाफमध्ये या ठिकाणी सामानाची ने आण करणे, तर तुम्हाला सामानाची ने आण करण्यासाठी तुमची टेस्ट घेतली जाईल, फिजिकली तुम्ही फिट आहेत का नाही ते चेक केलं जाईल। त्यानंतर ड्रायव्हर पदाची या ठिकाणी तुमची गाडी चालवण्याची टेस्ट जी आहे ती घेतली जाईल, त्याच ठिकाणी त्यांच्या गाड्या ज्या असतात तीच चालवून तुम्हाला दाखवावी लागणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। बाकी देखील पदं आहेत परंतु या ठिकाणी 10वी पासवरती फक्त ही दोनच पदं आहेत, बाकी पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे, पदवी असेल किंवा
थोडा एक्सपिरियन्स मागितलेला या ठिकाणी त्यांनी आहे। तर नक्की या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अप्लाई करा। तुम्हाला जर अप्लाई नसेल करायचं तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांना जॉबविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती भेटेल। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।